दरम्यान भाजपा प्रवेशानंतर सुजय विखे आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माझ्या मनात जेवढं आज आनंद होत असेल भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं तेवढंच दुःख देखील आहे की मला आई वडिलांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घ्यावा लागतो. आज सकाळी मी माझ्या वडिलांना संपर्क करायचा प्रयत्न केला, आमचा संपर्क होऊ शकला नाही. कदाचित आज टीव्हीच्या माध्यमातून त्यांना या गोष्टीची माहिती मिळत असेल. जाल त्यांना कशा प्रकारे परिवाराला कॉन्टॅक्ट कराल, हा निर्णय त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचला असेलच. नाही, आता या विषयाला निर्णय घेऊन झालेलाच आहे, पक्ष प्रवेश झालाय. आता मी माझ्या घरी जाऊन काय ते घरात कसं वातावरण राहील काय राहील. पत्नीने साथ दिली तुमच्या सोबत इथे होत्या, त्यांचा किती मोठा वाटा होता. नाही, पत्नीची साथ फार अमूल्य होती, माझी बहीण पण या ठिकाणी आलेली आहे. माझा सपोर्ट आहेतच, मग ते कुठे जरी असले तरी मी त्यांच्या पाठीशी आहेच. दोघंही त्यांचा निर्णय घ्यायला समर्थक आहे. सासरी बरेच वर्षापासून आहेत राजकारणामध्ये आणि यांचाही आता प्रवेश झालेला आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे आमचा सगळ्यांचा त्यांना सपोर्ट आहे. घरामध्ये आमच्याकडे राजकीय चर्चा कधी होत नाही. आमचं जे पण काय जे राजकारणाचे बोलणं असतं ते ऑफिसमध्ये किंवा घराबाहेर. त्याच्यामुळं माझ्यासाठी एक सासरे आहेत आणि एक हजबंड आहे, त्याच्यामुळं आमच्यामधलं नातं कधी ह्या गोष्टीमुळे डिस्टर्ब होणार नाही.